पाहूयात तारुण्य भानचा आजचा विषय. आमची छान मैत्री होती पण आता मला त्या मुलीविषयी प्रेम वाटायला लागलंय. नैसर्गिक आहे, नॉर्मल आहे. मैत्री करताना प्रेम निर्माण झालं म्हणजे तुम्ही काही गुन्हा नाही केला, कारण प्रेमाच्या प्रवासामध्ये घडतं. आधी ओळख होते, मग सहवास होतो, मग मैत्री होते आणि मग प्रेम निर्माण होतं. आणि मैत्रीमुळे तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीच्या गुणदोषांची कल्पना आलेली असते, ती व्यक्ती तुम्हाला अधिक माहिती असते आणि त्यामुळे अशा व्यक्तीविषयी प्रेम निर्माण झालं तर तो काही गुन्हा नाही, चांगली गोष्ट आहे. पण ते एकतर्फी प्रेम तर नाही आहे. तपासून बघा, मला त्या मुलाविषयी प्रेम वाटतं किंवा मला त्या मुलीविषयी प्रेम वाटतं, पण तिला माझ्याविषयी वाटतं का, त्याला माझ्याविषयी वाटतं का? म्हणून मी तुम्हा मुलामुलींना म्हणेन की जेव्हा कधी अशी भावना मनामध्ये निर्माण होईल तर ते मनात लपवून ठेवू नका. नाही तर मनामध्ये भावना वेगळीच आहे. मी त्या मुलीकडे किंवा मुलाकडे वेगळ्याच नजरेने बघतो आहे आणि वरून मी मैत्रीचं नाटक करत आहे, कारण मनामध्ये भीती असते मी जर प्रेम व्यक्त केलं आणि समोरच्या माणसाने माझ्या प्रेमाला नकार दिला तर मग आमची मैत्री तुटेल, मग मला आज हा जो सहवास लाभतो आहे तो मला लाभणार नाही. ही मनात कुठेतरी असुरक्षितता असते आणि म्हणून मनातल्या भावना तसंच दाबून ठेवल्या जातात, व्यक्त केल्या जात नाहीत. मनामध्ये भावना तर असतात आणि समोरच्या माणसाला माहितीच नसते की तुमच्या मनात अशा भावना आहेत, आणि ते फसवणं होतं, ते लबाडी होते. प्रेमामध्ये पारदर्शकता पाहिजे, प्रेमामध्ये फसवणं नाही. आणि मैत्रीतून प्रेम निर्माण झालं तर मी म्हणेन हा काही मोठा गुन्हा नाही आहे. जर तुम्हाला प्रेमाची भावना निर्माण झाली तर माझा सल्ला राहील, सरळ त्या मुलाने किंवा त्या मुलीने आपल्या मैत्रिणीसोबत किंवा मित्रासोबत स्पष्ट बोलावं, शांतपणे बोलावं की बघ, इतके दिवस आपली छान मैत्री होती पण आता मला तुझ्याविषयी मैत्रीशिवाय जास्त जवळीक वाटत आहे. प्रेमाची भावना माझ्यामध्ये निर्माण झाली आहे तुझ्याविषयी. मला एक वेगळ्याच प्रकारचं आकर्षण वाटतं आहे. आणि समोरच्या व्यक्तीचा प्रतिसाद ऐका. तुमचं प्रेम आहे म्हणून समोरच्या माणसाने तुमच्यावरती प्रेम केलंच पाहिजे असा आग्रह अजिबात धरू नका, कारण ते खरं प्रेम नाही आहे. प्रेमात अट्टहास नको, प्रेमात आग्रह नको. आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे मी कोणावर प्रेम करायचं. समोरच्या व्यक्तीने जर तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला तर ठीक आहे, पण समोरची व्यक्ती कदाचित तुम्हाला म्हणू शकते की हो तुझं प्रेम आहे पण मला मात्र तुझ्याविषयी अशा काहीच फिलिंग्स नाही आहेत. अशा वेळेला ते स्वीकारा. तो स्वतःचा व्यक्तिगत अपमान समजू नका, अजिबात समजू नका, कारण प्रेमामध्ये त्याग पाहिजे, प्रेमामध्ये समर्पण पाहिजे. रागवू नका, भांडू नका. असं कसं तुम्हाला नकार देऊ शकतोस किंवा अशी कशी तुम्हाला नकार देऊ शकतेस, तो स्वतःला समजते काय? मालकी हक्क नाही आहे. प्रेम असं जबरदस्तीने कोणावरती थोपता येत नाही. आणि समजा एखाद्या मुलाने किंवा मुलीने आपलं प्रेम व्यक्त केलं तर त्या मित्रमैत्रिणींनी सरळ त्या मुलाला किंवा मुलीला झापायला, रागवायला, ओरडायला सुरुवात केली, अशी कशी तुझी हिंमत झाली, असं कसं तुला माझ्याविषयी प्रेम वाटतं, आपली तर मैत्री होती, तू मला फसवून राहिलीस, तू मला इतके दिवस फसवत होतीस, तू वाईट आहेस, असा अपमान करू नका. तुम्हाला प्रेम वाटत नसेल पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रेम आहे, त्या प्रेमाचा सन्मान करा, आदर करा, ते प्रेम पवित्र आहे. त्या भावनेचा सन्मान करा, त्या व्यक्तीचा अपमान करू नका, नाहीतर त्याच्यामुळे जन्मभरासाठी कटुतेची भावना निर्माण होऊ शकते आणि हा अपमान अनेकांना खूप जिवारी लागतो, पचवता येऊ शकत नाही. काही जण मग नैराश्यामध्ये जातात, काही जण आत्महत्येसारखा अगदी चुकीचा मार्ग अवलंब करतात. आणि त्यामुळे मैत्रीचं जर प्रेमामध्ये तुमचं असं वाटलं, तुम्हाला प्रेमभावना निर्माण झाली, तर सरळ बोला, स्वीकार समोरचा व्यक्ती करेलच, होकार मिळेलच अशी अपेक्षा ठेवू नका. नकार मिळाला तरी त्याला मोठ्या मनाने स्वीकार करा आणि
दुसऱ्या व्यक्तीने आपल्याकडे प्रेमाची भावना व्यक्त केली म्हणून त्याचा अपमान करू नका. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.